चालू करा। राम राम बिरादर सर। राम राम नाव सांगा तुम्ही। संजय विठ्ठलराव बिरादर चांदोरी चालू करा। तालुका कमनगर जिल्हा बीदर। तर आज तारीख आहे 7 हां ऑगस्ट 2023। हां तुमच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये थांबलो। हां ह्या सोयाबीनसाठी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे ST बीज प्रक्रियासाठी वापरला तुम्ही। असं काय वाटतं रिझल्ट तुम्हाला त्याची माहिती सांगायसाठी? बीज प्रक्रियासाठी ST जेवढ्या बियाला लावला त्याचा चांगला फरक आहे। उगवण चांगली झाली? उगवण तर एक नंबर झाली आहे। उगवण होऊन ते होऊन अजून त्याच्यानंतर पाण्याला सुद्धा ते चांगलं सोयाबीनचं फरक आहे। म्हटलं तर आता हे जे सोयाबीन आहे आता पूर्ण ह्या गुडघेला आलं आहे। ह्या किती दिवसाचं सोयाबीन? आता हे 40 दिवस झालं म्हणून समजा की या सोयाबीनला 28-29 तारखेला झालं का जुलैचे? आता ऑलरेडी आता याला फवारणी 40 दिवसाला 30 दिवसाला घ्यायचं होतं। आम्ही 40 दिवसाला 40 दिवसाचा प्लॉट आहे। आणि तुम्ही प्रयोगासाठी थोडा सोडा मागे सोडाव की ऑलरेडी ह्याच शेतामध्ये बाजूचा थोडं बहुत सोडलेलं आहे। तिथे ST लावली? तिथे ST लावणं ते तिथे लई फरक आहे। त्याच्या पानं सुद्धा खाल्ले पिवळे पडून सुद्धा गळून पडतात। पानं बारीक आहेत त्याचे पानं बारीक आहेत। आणि दुसरी गोष्ट त्या पिकामध्ये लई फरक आहे। आता मी स्वतः बघितला ह्याचा रिझल्ट मला एकदम योग्य दिशा योग्य आहे असं वाटतं। भूमिपावर वापरला तुरीसाठी? भूमिपावर तुरीसाठी वापरला ते सुद्धा योग्य आहे। योग्य आहे सगळं। त्याचा म्हणजे फरक काय वाटतंय वाडीमध्ये वगैरे? वाडीमध्ये कसं सांगू का, भूमी पॉवर जेवढं मी तुरीला वापरला तेवढी तूर पाण्याला सुद्धा जास्त तग धरली। म्हणजे पाणी जास्ती झालं तर सुद्धा ते तूर टिकली। जिथे भूमी पॉवर वापरणे तिथे ऑलरेडी मोडून पेरायची टाइम आला। म्हणजे तुम्हाला दुबार पेरणी करायची पाळी? बरोबर। तर भरपूर त्याचा सुद्धा रिझन पाणी पेरल्यापासून एक महिना दिवस कंटिन्यू पाणी होतं। 20-22 दिवस असं झड उघड एक दिवशी सुद्धा। तुमच्या भागामध्ये यावर्षी पावसाचं प्रमाण खूप आहे। आता तुमची पहिली धुंड्याची म्हणजे कोळप्याची पाळी चालू आहे। तरी तुम्हाला ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे जास्तीच्या पावसामध्ये तुम्हाला ग्रीन प्लॅन कंपनीच्या प्रोडक्टचा रिझल्ट लक्षात आला का? मला बिलकुल आला आणि त्याच्यावर विश्वास आहे माझा। हा हा। तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश सांगाल? बिलकुल मला जे योग्य वाटलेलं मी ते पद्धतीने ऑलरेडी सांगलेलं। आता आपण तिथे एक प्लॉट बघितला बघा तुम्ही म्हणजे पेरते वेळेस ओटी ज्या वेळेस ज्या ठिकाणी 2 एकरचं प्लॉट आहे तिथे 2 बॅग बी हे करायचं होतं। मी काय केलं बी ST 1 बॅगला लावलं आणि 1 बॅगला लावणं ते पेरलं। 10 एकर मध्ये ते कशासाठी केलं म्हटलं तर त्याचा रिझल्ट मला बी माहिती हो ना हो ना बरोबर वाटावं म्हणून मी काय केलं टोटल 10 एकरला लावून 1 बॅग लावणार ते पेरलं। जिथपर्यंत बी लावलंय तिथलं हिरवट दिसतंय आणि जिथून मग तुम्ही न लावल्या लावले तिथून ते पिवळं दिसतंय। आवताना पेरणी झाली आमची एक एक वटीला फरक पडलाय म्हणजे ते वटी तिथवर संपली आहे तिथून लगेच फरक वाटला। तुमच्या शेतामध्ये काका आलेत। काका तुमचं नाव? माझं नाव बाबूराव अडेप्पा कुंभार। हा कुंभार सर हे कसं वाटतंय आता हे ग्रीन प्लॅन कंपनीचे हे जे वापरलेत आपण फरक तिथं पण बघितला इथं पण फरक आहे? फरक आहे। हा तर आपलं विषमुक्त अन्न आणि रासायनमुक्त शेती असं अभियान आहे। रासायनिक शेतीमुळं आपल्या जमिनीचं नुकसान होऊ लागलं आहे आणि वातावरण बदलाचे शेतीवर दुष्परिणाम होऊ लागलेत। तर या वेळेस ग्रीन प्लॅनेट जर भेटलं तर तुम्हाला एक वरदान साबित होऊ शकते। तुम्ही वापरून समाधानी आहात? बिलकुल समाधान आहे। ओके धन्यवाद साहेब।